अत्यंत धक्कादायक घटना, धक्कादायक बातमी घेऊन समोर आलेली आहे। ही बातमी भिवंडीतून आहे। भिवंडी शहरामध्ये 3 मजली इमारत कोसळलेली आहे आणि या इमारत कोसळण्याच्या घटनेमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, 5 जण जखमी झाले आहेत। या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। भिवंडी शहरातील पटेल कंपाउंड इथं 3 मजली जिलानी इमारत कोसळलेली आहे, 8 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। खरं तर या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अनेक इमारती कोसळण्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत। काही ठिकाणी बचाव कार्य झालं, अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं, पण काल रात्रीची साधारणपणे 3:30 नंतरची ही घटना आहे। एक 3 मजली इमारत भिवंडीमध्ये कोसळलेली आहे। 40 वर्ष जुनी इमारत होती। रात्रीच्या वेळेला सगळेजण झोपेत असताना ही इमारत कोसळली आहे। काही जण बाहेर येऊ शकले पण काही जण अडकले आहेत आणि काही जण म्हणण्यापेक्षा साधारणपणे 100 पेक्षा अधिक लोक अडकले आहेत। बचाव कार्य सुरू झालेलं आहे पण 8 जणांचा मृत्यू झालाय, 5 जखमी झालेले आहेत। म्हणजे ज्यांना आतापर्यंत बाहेर काढलंय त्यांच्याविषयीचे अपडेट, 8 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी आहेत। अजून सुद्धा 100 पर्यंत लोक अडकली असण्याची भीती व्यक्त केली जाते आहे, पण निश्चित आकडा कोणी सांगू शकलेलं नाही। 40 वर्ष जुनी इमारत होती, जिलानी इमारत होती। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे। TDRF कडून बचाव कार्य सुरू झालेलं आहे। वारंवार जुन्या इमारती, मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न भेडसावतो आहे। फक्त मुंबई आणि उपनगरांपुरता हा प्रश्न आता मर्यादित राहिलेला नाही, महाराष्ट्रभरामध्ये हा प्रश्न भेडसावतो आहे। गुंतागुंतीचे विषय आहेत या सगळ्यामध्ये। रहिवासी सुद्धा आपल्याला परत राहायला घर कुठे मिळेल किंवा आपली इमारत पाडून ती पुन्हा कधी उभी राहील, आणि ज्या ठिकाणी आपल्याला स्थलांतरित केलं जाईल ती जागा, ती घरं नीट असतील की नाही, असे अनेक प्रश्न भेडसावतात। त्यामुळे लोक काही घर सोडत नाहीत, मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन तसेच राहतात। ही News18 लोकमतवर दृश्य आपण बघतो आहोत। आमचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचल्यानंतरची ही दृश्य आहेत। साधारण 3:30 नंतर घटना घडलेली आहे। 3 मजली इमारत भिवंडीमधली कोसळलेली आहे। आजची सकाळच धक्कादायक बातमी घेऊन समोर आलेली आहे। आठवड्याच्या सुरुवातीचा हा दिवस आणि सकाळी सकाळी ही अशी धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे। मुंबईजवळचं उपनगर भिवंडी, जिथे 3 मजली इमारत कोसळली आहे, वारंवार इमारत कोसळण्याच्या घटना घडत आहेत आणि अजून किती मृत्यू झाल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे हा प्रश्न आहे। 3 मजली जिलानी इमारत, 40 वर्ष जुनी इमारत होती। साधारणपणे 25 हून अधिक कुटुंब या इमारतीमध्ये राहत होती असं कळतंय, पण ह्या सगळ्या प्राथमिक गोष्टी, घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। सगळं अपडेट आपण घेत राहणार आहोत। ही थोडीशी सकाळची 5:30-6 नंतरची दृश्य आहेत। अर्थातच अग्निशमन दल आणि TDRF लवकर पोचलं, त्यांनी बचाव कार्य करायला सुरुवात केली। 4:30 नंतरच बचाव कार्य सुरू झालं। स्थानिक नेते विलास पाटील आपल्या सोबत आहेत। विलास जी, आपण काय माहिती देऊ शकाल? आत्ता आपण घटनास्थळी आहात का? काय परिस्थिती आहे आणि काय अपडेट मिळतंय? किती जणांना बाहेर काढण्यात यश आलंय, काही सांगू शकाल का? जी 3 मजली इमारत होती, खाली कारखाने वगैरे होते, त्याच्यामुळे ती आणि अगदी धोकादायक इमारत आहे ती, आणि साधारणतः पूर्ण 2 मजले पूर्ण खाली जमिनीमध्ये गेलेले आहेत आणि साधारणतः आतापर्यंत 6 कॅज्युअलिटी झालेल्या आहेत। एक महिला, आपले 4 मुलांना, ती 4 मुलं होती, 3 मुलं काढण्यामध्ये तिला यश मिळालं, परंतु चौथा काढायला गेली तर ती सुद्धा त्या याच्यामध्ये दगावली गेली। आणि अजूनही करी साधारणतः 101 लोकांची अशी आहे अशी अपेक्षा आहे स्थानिक लोकांकडून। विनय जी, काही सांगू शकाल की किती लोक, म्हणजे किती कुटुंब इथं राहत होती? आणि 40 वर्ष जर जुनी इमारत होती तर ती मोडकळीस आली होती का? तशी नोटीस तिला बजावली होती का? तिला नोटीस बजावली होती, परंतु ती 50 वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे आणि खाली कारखाने असल्या कारणाने हे असं वाटतं की घटना घडलेली आहे। आणि साधारणतः 2 बिल्डिंग आहेत तिथे आणि ते एक पार्ट आहे तिथे ते कोसळलेलं आहे आणि साधारणतः 18 कुटुंब आहेत एका बिल्डिंग मध्ये। 18
आणि 18 कुटुंबांचं ते असे कॅज्युअलिटी सापडले गेले, त्यामध्ये 3 मुलं आतापर्यंत ती दगावली गेली, ती काढलेली आहे अगदी. आणि रात्री 3:30 नंतर ही घटना घडली असं कळतंय, तर तुम्हाला काय अपडेट मिळालंय? आणि दुसरी गोष्ट, सगळे झोपेत असणार, कुटुंब स्वतःच्या घरी असणार, खरं तर दिवस असला आणि काही आवाज वगैरे बिल्डिंगचा झाला तर लोक बाहेर तरी पडू शकतात, पण तशीही काही परिस्थिती नसणार. विलासजी, मग काय अधिक कळतंय, म्हणजे जर कोणी बघितलं असेल, स्थानिक कोणी असेल प्रत्यक्षदर्शी, त्यांनी काही तुम्हाला दिली आहे माहिती? हो, त्यांनी माहिती दिली आहे. साधारणतः 3:30 दरम्यान ही बिल्डिंग कोसळली आणि त्याच्यात एक पूर्ण अखंड बिल्डिंग होती आणि त्याच्यामधलं एक जिना होतं, तर ते हाफ पोर्शन ते पूर्ण कोसळलेलं आहे. आणि पलीकडे 21 फॅमिली राहतात, 21 घर आहेत पलीकडे, तर ते ताबडतोब ते क्विट झाले त्यातनं. साधारणतः सगळे 15 मिनिटात सगळे लोक बाहेर पडले आणि ते त्यांना बचावले, परंतु हे यांना कोणतं चान्सच नाही मिळालं, कारण की पूर्ण बिल्डिंगच्या बिल्डिंगच खाली गेलेली आहे पूर्ण. आणि अग्निशामक दल आमचं प्रमुख जे आहेत, त्यांनी मला पूर्ण आता माहिती दिली की आम्ही फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर पर्यंत गेलो आहोत आणि सेकंड फ्लोअर पर्यंत आम्हाला ही साधारणतः ही 6 लोक मिळाले, त्यामध्ये एक छोटा बाळ आहे. 10 जणांना बाहेर काढलंय का? हो, 10 जणांना, त्यातनं 6 कॅज्युअलिटी झालेली आहे आणि त्यामध्ये एक लहान मुलगा आहे, तो बचावलेला आहे, छोटा 1.5 वर्षाचा आहे. विलासजी, आमच्याकडे माहिती अशी मिळते की आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यांना बाहेर काढण्यात यश आलंय, त्यांचे मृतदेह बाहेर काढलेले आहेत आणि 5 जण जखमी आहेत ज्यांना आता रुग्णालयामध्ये नेलंय, तर याच्याविषयी तुम्हाला काही अपडेट, म्हणजे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यातनं आणि ह्याच्यात काय फरक आहे, त्यामुळे अधिक अपडेट काही कळू शकलंय? तेवढं जे 10 म्हटलं मी, 10 मधून 6 कॅज्युअलिटी झालेल्या आहेत, 4 लोकांना हे केलेलं आहे बाहेर काढलेलं. आणि बचाव कार्य आता कसं सुरू आहे? अग्निशमन दल पोहोचलेलं आहे, TDRF दिसत आहे दृश्यांमध्ये. येस येस, अग्निशमन दल, TDRF, NDRF आहेत आलेले आहेत, आणखी एक त्यांची टीम येते आणि त्याच्यामध्ये इको साऊंड मधून ते लाईव्हनेस काय आहे का ते सुद्धा, ते मशीन्स आहेत ते सुद्धा डिटेक्शन चालू आहे त्यांचं, ते खाली कोण दगावलेले ते कळतं. विलासजी, उपनगरांमध्ये फार एक जटिल प्रश्न बघायला मिळतो, तो असा की रस्ते अरुंद असतात, गल्ली बोळांमध्ये बिल्डिंगी उभ्या आहेत, अनेक अनधिकृत इमारतींचं जाळं आपल्या उपनगरांमध्ये आहे, तर आत्ता या इमारतीविषयी माहिती देताना काय द्याल आजूबाजूच्या परिसरामधनं, म्हणजे बचाव कार्य करायला अडचणी वगैरे येत नाही आता? नाही, निश्चितच फार फार मोठी अडचण येते, कारण की आता एक GCB तिथे जाऊ शकत नाही आहे, त्याकरता पलीकडची 2-4 भिंत तोडून तिथनं GCB आणण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु NDRF ला साधारणतः सगळी जी स्थानिक लोक आहेत ते सगळं मलवा हटण्या करण्याचा खूप प्रयत्न चालू आहे त्यांचा आणि त्यांना यश मिळतं थोडं काढण्यामध्ये, परंतु मशीन असतील तर मशीन्स मध्ये आणखीन फास्ट काम झालं असतं, परंतु हे अरुंद रस्ते तिथे जागेवरती असल्या कारणाने तिथे मशिनरी वगैरे जाऊ शकत नाही. हा दरवेळेला आपण बघू असा एक प्रश्न भेडसावतो आपल्याला. विलासजी, पण खूप खूप आभार, आपण घटनास्थळावरून ही सगळी माहिती देत आहेत, स्थानिक नेते आहेत विलास जे आपल्याला माहिती देत होते. रात्रीची दृश्य एका बाजूला आपण बघतो आहोत, 3:30-4 नंतर जी घटना घडलेली आहे त्याची दृश्य, आणि पहाटे बचाव कार्याला प्रचंड वेग आलाय त्याची दृश्य आपण बघतोय. TDRF पोहोचलेला आहे, अग्निशमन दलाचे अधिकारी कार्यरत आहेत. 18 कुटुंब होती, जी माहिती आपल्याला स्थानिक नेते देत होते, 18 कुटुंब होती आणि त्या 18 कुटुंबांवर काळाने घाला घातलेला आहे, अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असं कळत आहे, 4 जण वाचवले गेलेत आणि त्या 4 जणांपैकी एक लहान मुलगा सुद्धा होता ज्याला वाचवण्यात यश आलेलं आहे, पण अरुंद रस्ते, गल्लीबोळ, त्यामुळे अडचणी येत आहेत बचाव कार्य करायला. मॅन्युअली आत्ता सगळं काम सुरू असलेलं आपल्याला दिसते आणि स्थानिक जे लोक आहेत, राहणारे आजूबाजूचे रहिवासी, तेही मलबा हटवण्यासाठी अग्निशमन दल आणि TDRFला मदत करत आहेत. आमचे प्रतिनिधी रवी शिंदे हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत, तर त्यांनी तिथल्या स्थानिकांशी संवाद साधला, आपण बघूया काय माहिती अजून मिळते आहे. ये बिल्डिंग में कम से कम समझ लो 50 से 60 लोग रहते हैं, और जब हादसा हुआ 3:30 बजे के बाद पूरी एरिया की पब्लिक जमा हो गई, क्योंकि पावर नहीं थी, पावर कटी
पब्लिक आई, पब्लिक निकालना चालू करी। कम से कम अभी तक 10-12 लोग तो निकले होंगे, जिसमें बच्चे बूढ़े आदमी आदमी की कोई गुजर गया कोई बच गया सब निकले इसमें। और बाकी उसके बाद फोर्स वोर्स आई जो भी पुलिस की आई। अच्छा, इसमें कितने लोग रहते थे? कुछ बोल रहा हूँ ना, 60-70 लोग रहते होंगे आराम से, आराम से। मेन कैसे ये नीचे ना वो कारखाना भी है, तो उसकी मशीन से भी बहुत सारे लोग दब गए। और ये थर्ड फ्लोर का स्लैब का भी निकले जो भी पब्लिक निकली है, सेकंड और फर्स्ट तो समझो अभी दबे ही है, दबे हुए हैं। भिवंडी शहरामधील पटेल कंपाउंडमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। या ठिकाणी एक 3 मजली इमारत कोसळलेली आहे। ती पहाटे 3:15 ते 3:30 दरम्यान ही इमारत 3 मजली इमारत होती, 40 वर्ष जुनी इमारत होती। त्या इमारतीमध्ये 21 कुटुंब राहत होते। या इमारत कोसळल्याच्या नंतर इथे अग्निशामक दल असेल आणि NDRF याचे जवान पण तैनात झालेले आहे। या घटनेमध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 9 जण जखमी झालेले आहेत। आणि मोठ्या प्रमाणात इथे आपण पाहू शकतो, या ठिकाणी ह्या ज्या 2 इमारती आहेत त्यामधली 1 इमारत त्या जॉईंट इमारत होती आणि त्याच्यामधली 1 इमारत ही कोसळलेली आहे। आणि त्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे इथे अतिशय दाटीवाटीची लोकवस्ती असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो कुठल्याही मदत कार्याला, कारण इथे जे सामाजिक जे काही तरुण आहेत तेसुद्धा इथे मदत कार्यासाठी उतरलेले आहेत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने दाटीवाटीचं हे शहर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मदत कार्यास अडचण निर्माण होते। रवी शिंदे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। ज्योत्स्ना, घटनास्थळी काय परिस्थिती आहे, बचाव कार्य सुरू आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं दाटीवाटीचा परिसर असल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत असंही कळत होतं? नक्कीच, या ठिकाणी खूप अडचणीचा भाग असल्यामुळे बचाव कार्यामध्ये थोडीशी अडचण तर येतच आहे, पण त्याचबरोबर लोकवस्ती तिथे जास्त असल्यामुळे बघ्यांची गर्दी सुद्धा तिथे जास्त आहे, त्याच्यामुळे सुद्धा पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी त्रास होतोय लोकांना बाहेर काढायला गर्दी हटवण्यासाठी। एकूण साधारण 21 कुटुंब त्या इमारतीमध्ये राहत होते, त्याच्यामुळे जी लोक आहेत ती आसपासची ती त्यांना काढण्यामध्ये आणि आणखीन किती लोक अडकली आहेत याची सुद्धा भीती जास्त अडकली आहेत अशी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येते, तर 5 जणांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, ते जखमी झालेले आहेत आणि आणखीन लोक या ठिकाणी अडकल्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। साधारण रात्रीच्या वेळेस ही इमारत कोसळली, त्यामुळे किती जणांना सुखरूप बाहेर पडत आलं यावरती शंका आहे, कारण रात्रीची वेळ होती, अचानक इमारत कोसळली, त्याच्यामुळे जास्त लोक या मलब्याच्या खाली अडकण्याची शक्यता आहे आणि दाटीवाटीचा परिसर असल्यामुळे। ज्योत्स्ना, असंही कळतंय की ही ड्युएल इमारत होती, म्हणजे आपण ए विंग बी विंग असं म्हणतो तशी ड्युएल इमारत होती, त्याच्यातला एक भाग सगळ्याच्या सगळा कोसळलाय, ज्यामध्ये आपण जसं म्हणताय की 18 ते 21 कुटुंब राहत होती आणि 3:30-4 वाजता ही घटना घडली आहे, त्यामुळे सगळेजण झोपेत असणार, त्या भागाला जो भाग पडला त्यांना तरी बाहेर नाही पडता आलं। नक्कीच, याची शंका जी आहे ती स्वतः तिकडे असलेले जे अधिकारी आहेत ते सुद्धा सांगतायत की रात्रीची पडल्यामुळे या ठिकाणी लोक झोपत होते, त्यामुळे जास्तीत जास्त लोक बाहेर त्यांना पडता आलं नसेल आणि इमारतीचा काहीसा भाग, म्हणजे संपूर्ण इमारत नाही कोसळले तर इमारतीचा काहीसा भाग जो आहे जो पूर्णपणे कोसळलेला आहे। इमारतीचं नाव कळू शकलंय आणि असंही कळतंय ज्योत्स्ना की 40 वर्ष जुनी इमारत होती, तर तिला नोटीसही पाठवली गेली होती अशीही माहिती समोर येते, तर याविषयी काही अपडेट आपल्याकडे? नोटीस पाठवली होती की नव्हती, कारण बऱ्याच वेळा आपण बघितलं की इमारत कोसळ अशा ज्या इमारती असतात ज्या धोकादायक इमारती असतात त्या ठिकाणी महानगरपालिका दरवर्षी नोटीस पाठवत असते आणि नोटीस पाठवून त्यांची फॉर्मॅलिटी फक्त पूर्ण करत असते, पण काही स्ट्रिक्ट ऍक्शन किंवा त्या लोकांना हटवण्याचं काम किंवा त्यांना दुसरीकडे मूव्ह करण्याचं काम हे जास्ती करून कुठल्या महानगरपालिका सक्तीने करताना दिसून येत नाही, त्याच्यामुळे नोटीस ही नक्कीच पाठवली असेल, पण मात्र त्या नोटीसवर अंमलबजावणी किती करण्यात आली किंवा त्या नोटीस कडे स्वतः महानगरपालिकेने किती लक्ष दिलं याकडे बघणं सुद्धा महत्वाचं। नक्की ज्योत्स्ना, आपण अशाच संपर्कात राहा, आपण आपल्या प्रेक्षकांना आपण जी माहिती देत आहे घटनास्थळावरून त्यावरून एक आवाहन करूया। असं कळतं आहे, आमच्या प्रतिनिधी घटनास्थळावर आहेत, असं कळतं आहे की तिथे प्रचंड गर्दी, बघ्यांची गर्दी झालेली आहे। कृपया आवाहन करतो, बघ्यांची गर्दी करू नका, आत्ता या घडीला प्राथमिकता ही आहे की जे कोणी अडकलेले असतील त्यांना लवकरात लवकर बाहेर काढता येईल। काही रहिवासी असेही आहेत जे आत्ता अग्निशमन दल आणि TDRF बरोबर मदतीसाठी कार्य करतायत किंवा बचावासाठी मदत करतायत, तर बचावासाठी मदत करत असाल तर अर्थातच ती मदतच होईल, मात्र जे बघ्यांची गर्दी आहे व्हिडिओ काढायला फोटो काढायला कृपया तिथे उभे राहू नका, ही आत्ताची परिस्थिती नाही, जबाबदार नागरिक बना, कृपया
तिथे अडचण होणार नाही बचाव कार्याला, असं सगळ्यांनी वागलं पाहिजे. जे कोणी न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक आहेत, जे ही बातमी बघत आहेत किंवा जे तिथे आत्ता उपस्थित आहेत, त्यांच्यापर्यंत पोचून हे त्यांना कळवा की बघ्यांची गर्दी या सगळ्या घटनास्थळावर असायला नको, आत्ता बचाव कार्याची नितांत गरज आहे. आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या संपर्कात आहेत, त्या तिथे उपस्थित आहेत आत्ता. ज्योत्स्ना, आपण पुन्हा एकदा सांगाल, इमारतीचं नाव कळू शकलेलं आहे का? साधारणपणे 21 कुटुंब आहेत असं आपण म्हणालात, आत्तापर्यंत किती लोकांना बाहेर काढण्यात यश आलंय? इमारतीचं नाव अद्याप कळू शकलं नाहीये, पण ही इमारत पटेल कंपाऊंड म्हणून ओळखली जाते. आणि या इमारतीचा जो म्हणजे इमारत जी आहे ती पटेल कंपाऊंड नारकोली भिवंडी इथे जिलानी म्हणून ओळखली जाते. आणि टोटल 4 मजली ही इमारत होती, पण त्यामुळे ती इमारत दोन, त्या इमारतीचे जसं तुम्ही म्हणालात की त्या इमारतीचे दोन भाग होते, ते नक्कीच बरोबर आहे. इमारतीचे जे दोन जोडलेले भाग होते, त्याच्यामुळे कुठला भाग एक्झॅक्टली पडला आहे त्या इमारतीचा, त्यामुळे ते कन्फ्युजन आहे. पण मात्र इमारत जी आहे ती दोन भागांनी जोडलेली होती. नक्की. ज्योत्स्ना, आपल्याकडे अजून एक अपडेट येते आहे. पालिका आयुक्त न्यूज 18 लोकमतशी बोलले पंकज आशिया यांनी. न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे की साधारणपणे 80 लोक अजून अडकले असतील अशी भीती व्यक्त केली जाती आहे. 21 कुटुंब या इमारतीमध्ये राहत होते. आत्तापर्यंत साधारणपणे 7 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आयुक्तांनी आपल्याला दिलेली आहे. आणि काही 5 का 4 जण ज्यांना बाहेर काढण्यात यश आलं आहे असं कळत आहे. अर्थातच ही प्राथमिक माहिती असल्यामुळे आकड्यांमध्ये थोडासा फरक जाणवतो आहे, कारण अर्थातच एक एक गोष्टी आपल्याला समोर येतील जसजसं अपडेट येत राहील, पण प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. साधारणपणे 7 ते 8 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आणि 4 ते 5 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे, त्यामध्ये एक लहान मुलगा आहे असंही कळतं आहे. स्थानिक नेत्यांशी आपण बोलतो आहोत, आयुक्तांशी आपण बोललेलो आहोत, त्यांच्याकडनं माहिती मिळते. आमच्या प्रतिनिधी स्वतः घटनास्थळी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. पण अर्थातच प्राथमिकता बचाव कार्याची आहे, त्यामुळे आपल्याला अपडेट एक एक गोष्टी पुढे येत आहेत तसतशा आपण त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आहे. ही भिवंडीतली दृश्य आहेत. आज जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, आजची सकाळच धक्कादायक बातमी घेऊन समोर आलेली आहे. साधारण 3-3:30 दरम्यान भिवंडी नारपोली या परिसरामध्ये 3 मजली इमारत कोसळलेली आहे. पटेल कंपाऊंड म्हणून ही इमारत या नावाने ओळखली जाते. ड्युएल इमारत होती. साधारणपणे 18 ते 21 कुटुंब या इमारतीमध्ये राहत होती. रात्रीची वेळ असल्याकारणाने ही इमारत कोसळली तेव्हा सगळी कुटुंब झोपेत होती. साधारणपणे 80 अधिक लोक या इमारतीत राहत होती असं कळत आहे. म्हणजे दरडोई 80 लोक, प्रत्येक माणशी जर विचार केला तर 80 लोक राहत होती आणि साधारणपणे 21 ते 18 कुटुंब राहत होती. यामध्ये 7 ते 8 जणांचा मृत्यू झाला असं कळतं आहे. 80 जण अडकल्याची भीती व्यक्त होती आहे. अत्यंत कठीण परिस्थिती आहे. वारंवार इमारत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. आपण काही अपडेट घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबई आणि परिसरामध्ये गेल्या काही वर्षातल्या इमारत कोसळण्याच्या घटनांवर आपण नजर टाकूया. 2017 घाटकोपरमध्ये इमारत कोसळली होती. नाव होतं सिद्धीसाई. 17 जणांचा मृत्यू झाला होता या इमारत कोसळण्यामुळे. डोंगरी परिसरामध्ये 2019 इमारत कोसळली. 13 जणांचा मृत्यू झाला होता. मे 2020 दाजीपाडा कांदिवली पश्चिम या दाजीपाडा इथं इमारतीचा काही भाग कोसळलेला होता. 18 जून 2020 कुर्ल्यामध्ये मोडकळीस आलेल्या इमारतीचा एक भाग कोसळला होता. 18 जून 2020 जोगेश्वरीमध्ये एक चाळ पूर्णच्या पूर्ण कोसळली होती. पत्त्याचा जसा केलेला जो ढीग असतो तो कोसळतो तशी ती इमारत कोसळली होती. 15 जुलै 2020 ग्रँड रोडला इमारतीचा भाग कोसळला होता. 16 जुलै 2020 फोर्टला भानुशाली इमारत कोसळली. 9 जणांचा मृत्यू झाला होता. 12 दुर्घटना घटल्याच्या नंतर आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि आता ते स्वतः इकडे आहेत. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याचं ते सांगत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय सांगाल, किती वाजता घटना घडली आणि आता कशी स्थिती आहे, किती लोक अडकले असतील आणि किती जणांचा मृत्यू झाला? सकाळी जवळपास 3 अशी माहिती मिळाली आहे की बिल्डिंग कॉलम झाली होती. त्याच्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशनची रेस्क्यू टीम, त्यानंतर ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन रेस्क्यू टीम आणि NDRF यांना आम्ही बोलवलं आहे. आता
एनडीआरएफच्या गायडन्समध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि आतापर्यंत 7 जणांची कन्फर्म मृत्यू झालेली आहे आणि जवळपास 25 कुटुंबियांच्यामध्ये ट्रॅप झालेले आहेत. जवळपास 80 ते 100 लोक आतमध्ये अडकलेले आहे अशी माहिती आमच्याकडे आहे. किती तास लागण्यास शक्यता? रेस्क्यू ऑपरेशन एनडीआरएफच्या गायडन्समध्ये होत आहे. ते एक्सपर्ट लोक आहेत, ते व्यवस्थितपणे म्हणजे याप्रमाणे रेस्क्यू ऑपरेशन करणार आहे की कमीत कमी जीवहानी झाली पाहिजे त्याप्रमाणे त्यांचे नेतृत्वाखाली रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अच्छा, आपण पाहू शकतो आताही कमीत कमी 70 ते 80 नागरिक इथे अडकण्याची शक्यता आहे असं आयुक्त आणि त्यांची मदतसुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात येईल जेणेकरून नागरिकांचे जीव जाणार नाही त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. रवी शिंदे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी. आमचे प्रतिनिधी रवीश शिंदे घटनास्थळी आहेतच, आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सुद्धा घटनास्थळावर उपस्थित आहेत. खरं तर अत्यंत दुर्दैवाची बाब आहे, कोरोनाचं संकट आहेच, दिवसागणिक आकडा कोरोना रुग्णांचा वाढतो आहे, त्यांना बेड्स उपलब्ध होत नाही आहेत, ऑक्सिजनची कमतरता आहे. अशा सगळ्याशी महाराष्ट्र झुंजत असतानाच मुंबई आणि उपनगरांमध्ये इमारत कोसळणे आणि त्यामध्ये राहणाऱ्यांचा रहिवाशांचा हकनाक जीव जाणे अशा घटना आपल्या समोर येत आहेत, आपल्याला अत्यंत अस्वस्थ करून टाकत आहेत. कारण सरते शेवटी जीव महत्त्वाचा, तो प्रत्येक जीव वाचवण्यासाठी आज सगळं प्रशासन प्रयत्न करत आहे, पण असं असताना सुद्धा ही इमारत कोसळलेली आहे. भिवंडीमधली ही 3 मजली इमारत आहे. या इमारतीसंदर्भातले बचाव कार्यासंदर्भातले सगळे अपडेट्स आपण घेऊया. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.